नील अर्थात सागरी अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करत जी ट्वेंटीची तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगट बैठक मुंबईत सुरू झाली यानिमित्तानं भूविज्ञान मंत्रालय आणि पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयानं मुंबईत ओशन ट्वेंटी संवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता द ओशन ट्वेंटी संवाद विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरण निर्माते यांना एकत्र आणेल असं भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी या संवादाला संबोधित करताना सांगितलं या कार्यक्रमात उदयोन्मुख विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रभावी आणि सर्वसमावेशक धोरणाशी निगडीत आव्हानं यासंबंधीच्या पैलूंवर चर्चा होईल गेल्या वर्षी इंडोनेशियाच्या जी ट्वेंटी अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या या संवादाचा उद्देश महासागरांशी संबंधित समस्यांवर उपाययोजना आखणं हा आहे हा उपक्रम पुढे नेण्यासाठी आजच्या बैठकीत द ओशन ट्वेंटी संवाद आयोजित करण्यात आला होता यांची कनेक्टिव्हिटी करत असतो जोडत असतो त्यामध्ये आपण न्यू टेक्नॉलॉजीमध्ये ग्रीन बिल्डिंग ग्रीन अर्थच्या ह्याने आपण फ्लॅटचा यूज करतो त्यामुळे सिमेंट कंटेंट कमी होतो सिमेंट कंटेंट कमी होतो दुसरं आपण व्हाईट टॉपिंग न्यू टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये कॉन्क्रीटचे थेप डेप्त कमी होते त्यामुळे सिमेंट कन्झम्शन कमी होतं पर्यावरणाचं आरक्षण होतं दुसरं एक जेओशेल म्हणून आपण एक न्यू टेक्नॉलॉजीमध्ये आहे ते जेओशेलमुळे आपली क्रश थिकनेस कमी होऊन जाते रोडसाठी लागणारी त्यामुळे रोडसाठी आपण मेटल स्टोन ह्यांचा वापर कमी होतो म्हणजे कमीत कमी वापर करून आपण ते पेवमेंट डिझाईन करतो